गंगापूर तालुक्यातील कणकुरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेला किराणा सामानाची चोरी करून विक्री करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरोधात निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांसह प्रताप पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गव्हर्नमेंट सर्वेंट असून तुम्हाला काय करायचं द्यायची सॉरी सॉरी काय करता तुम्ही हा आज बात नाही गव्हर्नमेंट सर्वेंट लाख करता तुम्ही आणि पप्पा तुम्हाला काय वाटत नाही याचा एक मिनिट लोकांचा आर खाते काय चहा कोराचा आर खाते पारी पारी कोणाचा चुकी झाली तुमची झाली मान्य करतो मी फर्स्ट टाइम नाही आम्हाला माहिती भेटली बऱ्याच दिवसात चालू आहे तेव्हा आम्ही आज करू शकलो. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेला किराणा साहित्य घेऊन घरी जाणारे शाळेचे मुख्याध्यापक यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. या शाळेतील शिक्षकांचा पोषण आहारासाठी आलेला किराणा घरी घेऊन जाण्याचा प्रकार गावातील माजी शालेय समिती अध्यक्ष प्रताप पवार आणि नागरिकांच्या यापूर्वीच अनेक वेळा निदर्शनास आला होता. महाराष्ट्र दिनी शाळा सोडून शिक्षक गाडीवर पिशवी घेऊन जाताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी तात्काळ शिक्षकांना अडवून पिशवीत काय आहे याची तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेले किराणा सामान पिशवीत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. त्यामुळे त्यांना रंगे हात पकडून व्हिडिओ शूटिंग करून त्यांच्याकडून गुन्हा केल्याचे मान्य करून यावेळी लिहून घेतले होते आणि चोरीचे सबळ पुरावे जमा देखील करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित पोषण आहाराचे साहित्य चोरी करून विक्री करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणकुरी केंद्र मालुंजा या ठिकाणी जो 1 मे रोजी जो शालेय पोषण आहार संदर्भामध्ये जो काही गैरप्रकार घडलेला होता त्या अनुषंगाने पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती जयश्री चव्हाण यांच्या तोंडी आदेशान्वये मी आणि माझे विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख आम्ही चौकशी पथक दिनांक 6 मे 2023 रोजी कणकुरी या ठिकाणी घडलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यात आलेली आहे. उपस्थित सर्व गावकऱ्यांची मते आणि त्या ठिकाणी घडलेला प्रकार तो सुद्धा जाणून घेतलेला आहे आणि हा सर्व अहवाल हा वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे. वरिष्ठ, आपण आपल्या स्तरावर काय का तुमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे. एक माजी शालेय समितीचा अध्यक्ष आहे, त्याने आपल्याकडे तक्रार दाखल केलेली, त्यावर आपण काय कारवाई करणार? जी माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे पवार साहेब आहेत त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे ती फार उशिरा, म्हणजे आमची चौकशी झाल्याच्या नंतर 6 मे नंतरची झालेली चौकशीच्या नंतर त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तर त्या तक्रारीच्या अगोदरच आम्ही संबंधित शाळेची चौकशी केली असल्यामुळे पुनश्च आता त्या मागणीवरती किंवा त्या तक्रारीवरती तक्रार करणे योग्य होणार नाही, पण वरिष्ठ कार्यालयाकडे संबंधितचा अहवाल आम्ही पाठवलेला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्यावरती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब ते पुढील प्रशासकीय कारवाई करतील. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.